नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या अमिक हस्तकार यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात एक बैठक ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेली आहे। नेमकं या बैठकीत काय घडलं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलसुद्धा सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, ओल्या दुष्काळामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकार कामाला लागले आहे। एकंदरीत त्याचाच भाग म्हणून गुरुवारी स्वतः शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपुरात बैठक घेतली आणि अधिकाऱ्यांनी सादरीकरणसुद्धा याबद्दल केले। तर शरद पवार यांनी आणखी एक तपशील आणण्यासाठी सांगितले होते आणि यासाठी पुन्हा एकदा मुंबईत बैठक होणार आहे। ओल्या दुष्काळामुळे कोणत्या विभागात किती नुकसान झाले आहे, पंचनामे किती ठिकाणचे झाले आहेत, एकूण किती नुकसान भरपाई द्यावी लागणार आणि याची सगळी आकडेवारी ही अधिकाऱ्यांना विचारण्यात आली। अधिकाऱ्यांनी काही माहिती समोर ठेवली आणि एकूण किती आर्थिक भार सरकारवर या कर्जमाफीमुळे पडणार अशी विचारणा यावेळी करण्यात आली। तर मित्रांनो, एकंदरीत कर्जमाफीसाठीची वेगवेगळे निकष ठरवण्याचे प्रयत्न इथे करण्यात येत आहे। तर कर्जमाफी किती टक्के द्यायची, संपूर्ण कर्जमाफीसाठी किती बोजा पडेल आणि सातबारा कोरा करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, असेही प्रश्न यावेळी शरद पवारांतर्फे उपस्थित करण्यात आले। तर गुरुवारी झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही, मात्र आणखी एक बैठक यासाठी होणार आहे आणि शहरात गुरुवारी काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे होते, त्यांचे काही कार्यक्रम असल्यामुळे काँग्रेसचे मंत्री व प्रदेशाध्यक्ष बैठकीला हजर राहू शकले नव्हते। तर मित्रांनो, कर्जमाफीसाठी काय काय करता येईल याचं सादरीकरण या बैठकीत एकंदरीत झालेलं आहे आणि त्याची जी पूर्वरचना आपल्याला म्हणता येईल तर ती बैठकीत करण्याचं काम झालेलं आहे। तर यानंतर पुढील बैठकीमध्ये अटी व निकष हे येण्याची शक्यता आहे। तर कर्जमाफीबद्दलच्या सर्व काही अपडेट्ससाठी आत्ताच आपल्या अमिक हस्तकार चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांसोबत शेअर करा। तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।